नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी क्रांती मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत गवार लागवड माहिती तंत्रज्ञान। गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या शेंगाची भाजीसाठी उपयोग केला जातो, तर सुकलेल्या बियांचा उसळ म्हणून उपयोग केला जातो। ग्रामीण भागात हे अतिशय लोकप्रिय पीक आहे। महाराष्ट्रामध्ये अंदाजे 8,910 हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होते। गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश हे जनावरांसाठी हिरवा चारा हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते। गवारीच्या पिकापासून निघणारे डिंक याला मोठी मागणी असल्यामुळे परकीय चलन मिळवून देणारे पीक म्हणून याकडे पाहिले जाते। हवामान व जमीन। गवार हे उष्ण हवामानातील पीक असून सरासरी 18 ते 30 अंश सेल्सिअस तापमानास हे पीक उत्तम येते। खरीपातील उष्ण व दवट हवेमुळे झाडांची वाढ चांगली होते। हिवाळी हंगामात या पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही। हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते। उत्तम पाण्याचा चांगला निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते। जमिनीचा सामू 7.5 ते 8 दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते। लागवड हंगाम। गवारीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते। उन्हाळी हंगामास गवारीची लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करतात। बियांचे प्रमाण हेक्टरी 14 ते 24 किलो बी लागवडीस पुरेसे असते। बियाण्यास पेरणीपूर्व 10 ते 15 किलो बियाण्यात 250 ग्रॅम रायझोबियम शिलावे। पूर्व मशागत। जमिनीची प्रत व हवामानानुसार दोन ओळीतील अंतर 45 ते 60 सेमी ठेवावे आणि झाडातील अंतर 20 ते 30 सेमी ठेवावे। काही शेतकरी 45 सेमी पभारणे बी पेरून नंतर सारा यंत्राने सारे पडतात किंवा 45 × 60 सेमी अंतरावर सारे पाडून सरीच्या दोन्ही बाजूने दोन झाडातील अंतर 15 ते 20 सेमी राहील या अंतरावर दोन दोन बिया टोकवतात। खते व पाणी व्यवस्थापन। गवार हे शेंगवर्गातील कोरडवाहू म्हणून पीक घेतल्यास त्यास खताशी फारशी जरूरत भासत नाही। बागायती पिकास लागवडीपूर्वी 50 किलो नत्र 60 किलो पालाश द्यावे। जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे। या पिकाला पाणी माफक प्रमाणात लागते, परंतु फुले आल्यापासून शेंगांचा बहार पूर्ण होईपर्यंत नियमित पाणी द्यावे। अंतर्मशागत। पेरणीनंतर 10 ते 20 दिवसांनी रोपांची विरळणी करून जोमदार व उत्तम वाढीतील अशा अंतराने रोपे ठेवावीत। 3 आठवड्यांनी खुरपणी करून तण काढून टाकावीत। दुसरी खुरपणी तणांचे प्रमाण पाहून करावी। वान पुसा सदाबहार ही सरळ व उंच वाढणारी जात असून उन्हाळी व खरीप हंगामासाठी शिफारस केली आहे। या जातीच्या शेंगा 12 ते 15 सेमी लांब असून शेंगा हिरव्या कोवळ्या व बिनरेशांच्या असतात। शेंगांची काढणी 45 ते 55 दिवसांनी सुरू होते। पुसा नावबहार ही जात उन्हाळी व खरीप या दोन्ही हंगामात चांगले उत्पादन देते। शेंगा 15 सेमी लांब कोंबड्या हिरव्या रंगाच्या असतात। झाडांची सरळ वाढ होते। पानाच्या बोचक्यात शेंगात घोस असतो। पुसा मोसमी ही अधिक उत्पादन देणारी जात खरीप हंगामासाठी चांगली असून या जातीच्या शेंगा 10 ते 12 सेमी लांब असून ही जात 75 ते 80 दिवसात काढणीस सुरू होते। शेंगा आकर्षक चमकदार हिरव्या रंगाच्या असतात। या जातीत फांद्या अधिक प्रमाणात फुटून मुख्य खोड आणि फांद्यांच्या टोकावर शेंगा येतात। शरद बहार या जातीचे झाड उंच असून झाडाला 10 ते 14 फांद्या असतात। शेंगा आकर्षक मऊ रसरशीत लांब असतात। ही जात खरीप हंगामासाठी योग्य आहे। कीड व रोग। भुरी हा बुरशीजन्य रोग असून पाण्याच्या दोन्ही बाजूवर कळपात डागांनी होऊन नंतर संपूर्ण पान पांढरे होते। हा रोग खोड आणि शेंगावरही पसरतो। उपाय 50% ताम्रयुक्त औषध कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 फवारण्या कराव्यात। मर हा बुरशीजन्य रोग असून या रोगाची लागवण झालेल्या झाड कोलमडून जाते। प्रथमतः झाड पिवळे पडते व बुंध्याजवळ अशक्त बनते। उपाय बियाण्यास प्रति किलो 4 ग्रॅम थायरम चोळावे। रोगट झाडाभोवती बांगडी पद्धतीने तंब्रयुक्त औषधाचे द्रावण 8 ते 10 सेमी खोल माती भिजले असे तर ओतावे। कीड या पिकावर मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होतो। उपाय या किडीच्या नियंत्रणासाठी पिकावर डायमेथोएट 30 EC 1.5 मिली किंवा मोनोक्रोफ्टॉस 36 WC किंवा मिथिल डिमॅटॉन 25 EC 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारे। काढणी व उत्पादन। भाजीसाठी हिरव्या कोवळ्या व
पण पूर्ण वाढलेल्या शेंगांची नियमित तोडणी करावी. शेंगा जास्त दिवस झाडावर राहिल्यास त्यात रेशांचे प्रमाण वाढते आणि साल कठीण होऊन त्या लवकरच शिजत नाहीत. शेंगांची तोडणी 3 ते 4 दिवसातून करावी. सर्वसाधारणपणे हिरव्या शेंगांचे हेक्टरी 100 ते 200 क्विंटल उत्पादन मिळते. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या कृषी क्रांती वेबसाईटला अवश्य भेट द्या व आमचे कृषी क्रांतीचे ॲप डाउनलोड करा.